मराठा आरक्षणासाठी उद्या बुधवार दिनांक 2 जून रोजी मंगळवेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवालय येथील मूर्तीजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय सकाळी 9 ते 5 पर्यंत कोरोनाचे सर्व नियम पाळून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी अवताडे म्हणाले, 50% वरती आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही आहे असे सांगत मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी पक्ष स्वतःच्या जबाबदारीत झटकत एकमेकांवर आरोप करत राहिले. परिणामी छत्रपती संभाजी महाराजांनी 27 तारखेला आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांची भेट घेऊन आपली भूमिका मीडियासमोर स्पष्ट केली. यामध्ये त्यांनी केंद्र शासन व राज्य सरकार या दोन्ही कडेला आपल्या काही मागण्या मांडल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली भूमिका मांडत असताना कोणाचीही बाजू न घेता राजकारण विरहित भूमिका घेतली. म्हणूनच या भूमिकेला पाठिंबा व मराठा आरक्षण लढ्याचं एक पाऊल म्हणून सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे आजी माजी अध्यक्ष व काही मराठा समाजातील पदाधिकारी यांच्यासमवेत बुधवारी दिनांक 2 जून रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवालय येथील मूर्तीजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सकाळी 9 ते 5 या वेळेमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे. तसेच 6 जून रोजी छत्रपती संभाजी महाराज रायगडावरती जो निर्णय घेतील त्यानुसार पुढील मराठा आरक्षणाची दिशा ठरवली जाईल असे सिद्धेश्वर अवताडे यांनी यावेळी सांगितलं आहे.